आपल्या वाहनाचं मायलेज आणि पिकअप वाढवा इंजिनचा एकही नटबोल्ट न खोलता. डी कार्बोनायझिंग सेंटर इंडिया पूर्णपणे भारतीय बनावटीच्या डी कार्बोनायझिंग मशीनमुळे वाहनाचं आयुष्य वाढून प्रदूषणावर मात करणं शक्य आहे. सर्व प्रकारच्या वाहनांच्या इंजिन मधील जमा झालेला कार्बन काढून टाकतं. वाहनाच्या मायलेज मध्ये वाढ होते. इंजिन कमी गरम होऊन आवाजही कमी होतो. वाहनाच्या पिकअप मध्ये कमालीची वाढ होते. वाहनाच्या इंजिन मधील ऑइल बदली करण्याच्या कालावधीत वाढ होते. तेव्हा आजच संपर्क साधा CCC कार केअर दिवेकर गॅस एजन्सी जवळ मालदाड रोड संगमने. संपर्क युवराज देशमुख 77-099-91-509. सावरगाव घुलेच्या खंडोबाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं की जेजुरीत आल्यासारखं वाटतं. या मूर्तीमध्ये चैतन्य आणि भाव काठोकाठ भरलाय असे गौरवोद्गार परमपूज्य मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांब्याचे रामानंद गिरीजी महाराज यांनी काढले. संगमनेर तालुक्यातील प्रतिकोरठण समजल्या जाणाऱ्या सावरगाव घुले येथील चंपाषष्ठी उत्सव आणि तिसऱ्या मूर्ती वर्धापन दिन सोहळ्याच्या कीर्तन सेवेत ते बोलत होते. रविवारी 5 डिसेंबर पासून सावरगाव घुले येथील मल्हारगडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू झालाय. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांसह दररोज या ठिकाणी महाप्रसाद वाटला जातो. देव हा भावाचा भुकेला आहे. अंतकरणापासून भगवंताला आवाज दिला तर तो मदतीला आल्याशिवाय राहत नाही असंही हरिभक्त परायण रामानंद गिरी महाराज यांनी म्हटलंय. वारी शब्दाचा दुसरा अर्थ वारणे, बाजूला सारणे. वारणी शब्द, वारी शब्दाचा काय अर्थ आहे? वारीच्याच द्वारे वारी होते, वारण होत, बाजूला जात. अर्थात काय बाजूला जात, काय बाजूला जात, त्याचं उत्तर असं आहे का वारी केल्याने तुमच्या आमच्या जीवनातले दोष बाजूला जातात, त्याला वारी. वारी म्हणजे सरकवणे, वारणे सरकवणे. वारी शब्दाचा अर्थ वारणे आणि सरकवणे अशा प्रकारची. आणि म्हणून ती वारी आहे. काय सरकवत? आपल्या जीवनातले दुःख बाजूला जातात, आपल्या जीवनातली संकट बाजूला जातात. किंबहुना वारणे सरकवणे बाजूला करणे, जन्म मरणाचं दुःख तुमचं आमचं जे आहे याच्यातून आपल्याला खंडोबार आहे सोडतील, बाजूला करतील, आपल्याला जन्म मरणाचं दुःख होणार नाही, याचं नाव वारी. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा दुसरा एक अर्थ त्याचा जर आपल्याला पाहायचा असेल तर वारणे, वारी, वारी शब्दाचा अर्थ वारणे. वारणे शब्दाचा अर्थ तुमच्याकडं माणसं मेल्यावर काय म्हणतात? वारले म्हणतात का? बरोबर. काही भागात खर्चले म्हणतात, वारली. इकडे वारलेच म्हणतात ना. आता काय असं थोडं अंतर आहे तुमचं आणि माझं. थोडं आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात, तुमच्याकडे मला माहिती आहे. तेव्हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे. वारणे म्हणजे मरणे. या अर्थाने सुद्धा ज्यावेळेला जो साधक भगवान खंडेरायाची वारी करतो, सारखं येदा करतो, त्याच्याकडे नित्य क्रमाने जातो, त्याच्या जीवनातली जन्म मरण हे वारतात, मरतात. कुणाच्या मरण नाही. आम्हा किंवा अमर आहा, अमर आहा खरे कि फा खोटे. आम्हा मरण काही काही अशा प्रकारचं नाहीच आहे संतांना. मरणच नाही, मरण माझे मरून गेले. मरून गेले म्हणजे वारले, म्हणजे संपले, मरून गेले. त्याचा अर्थ वारी ही आपल्याला जन्म मरणातून, आपल्या जन्म मरणाला मारून टाकते. वारते त्याचं नाव वारी. विठ्ठल विठ्ठल. आणि अशी वारी कोणाची? म्हटले खंडेराय. खंडेराय ज्याची आपण उपासना करतो त्याचं नाव काय आहे? खंडेराय. है ना. खंडेराय शब्दाचा अर्थच असा आहे की जे आपल्या जीवनातल्या मलादी दोषाला खंडित करतात. आपल्याला कळणार नाही, थोडस अवघड आहे. मलादी दोषाला खंडित करतात. भगवंताचा अवतार कशा करताय? देवाचा अवतार कशा करता होतो? दुष्टांचा संहार करण्याकरता. आपण कीर्तन ऐकणारी माणसं दुष्टांचा संहार करण्याकरता आणि भक्तांना सुख देण्याकरता, आनंद देण्याकरता. भक्ताला जवळ ठेवायचं आणि दुष्टाला मारून टाकायचं.
अर्थात खंड करणे, मारणे म्हणजे खंड करणे, तुकडे करणे, खंड करणे, समाप्त करणे। तुकाराम महाराज म्हणतात हेच आम्हा करणे काम, आम्हाला एवढंच काम करायचंय। काय नाही, पाखांडी जे आहे त्यांचं खंडन करायचंय, आम्हाला एवढंच काम करायचंय। धर्माचे पालन करणे पाखांड खंड करणे पाखांड खंड करणे पाखांड खंड धर्माचे पालन करणे पाखांड खंड करणे पाखांड खंड करणे पाखांड खंड। बीज वाढवावे ना, भगवंताचं नाम वाढलं पाहिजे, भगवान खंडरायाचा भक्ती वाढली पाहिजे, नाम वाढलं पाहिजे, याच्याकरता भगवान खंडरायाचा प्रचार प्रसार अधिक झाला पाहिजे आणि दुष्ट प्रवृत्ती समाप्त झाली पाहिजे महाराज। याच्याकरता खंडेराय म्हणजे खंडन करणारे, खंड करणारे, तुकडे करणारे, अर्थात दुष्टांचे, अर्थात वाईट गोष्टीचे। या अगोदर हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज भोर आणि अनिताताई जाधव यांनी मल्हारगडावर कीर्तन सेवा अर्पण केली। बुधवारी नेवासा येथील चंद्रकांत गवळी सोमेश्वर भजनी मंडळाचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे, तर गुरुवारी 9 डिसेंबरला सकाळी मूर्तीपूजा, अभिषेक, मांडवडहाळे, छबिना मिरवणूक, मल्हारी महात्म्य पारायण अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या देवस्थान विकासासाठी ज्यांनी योगदान दिलंय ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ किरण लहमटे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर, किशोर डोके, पंचायत समिती सदस्य प्रियंकाताई गडगे आदींचा ऋणनिर्देश कार्यक्रम चंपाषष्ठीच्या दिवशी सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये होणार आहे, तर रात्री 9 नंतर महालवाडी येथील भाऊराव कोठवळ आणि पार्टी जागरण गोंधळ कार्यक्रम सादर करणार आहे। तर या सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन खंडोबा देवस्थान ट्रस्ट, चंपाषष्ठी नियोजन समिती, तरुण मित्र मंडळ, नोकरदार मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ सावरगाव घुले यांनी केलंय। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।